नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एन जे अकॅडमीच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय उपयुक्त अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत हो। आहोत आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक एकवीस आहे जर याच्या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला ते सुद्धा पाहून घ्यायचे आहेत कारण ते काय परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण आहे ठीक आहे आता या व्हिडिओमध्ये आपण काय करत असतो तर टी सी एसने विचारलेल्या जी केच्या प्रश्नांचा या ठिकाणी समावेश करत असतो आता तुम्हाला टी सी एसने विचारलेले जी केचे प्रश्नच का लक्षात घ्यायचे आहेत तर तुम्हाला माहितीये आय सी डी ची म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविकेची परीक्षा कोण घेणार आहे टी सी एस घेणार आहे म्हणून तुम्ही जर टी सी चे पी म्हणजे प्रिव्हियस इयर जर क्वेश्चन केले तर या ठिकाणी तुमचा काय होणार आहे नव्वद टक्के सिलेबस तुमचा या ठिकाणी काय होणार आहे कवर होणार आहे म्हणून तुम्हाला काय आहे टी सी एसने जेवढ्या प्रश्नपत्रिका घेतल्यात ना मित्रांनो त्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला एकदा नाही तर दोन दोन वेळेस नजरे घालून घालायचे ठीक आहे तेव्हा तुम्हाला काय होणार परीक्षेमध्ये मार्क येणार ठीक आहे मग यापैकी पहिला प्रश्न काय आपला बघूया खालीलपैकी कोणी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना केली काय विचारलं या ठिकाणी आपल्याला श्रीमती नाथीबाई दामोदरदास ठाकरसी महिला विद्यापीठ त्यालाच आपण काय म्हणतो एस एन डी टी युनिव्हर्सिटी या एस एन डी टीची स्थापना कोणी केली असं विचारलेलं आहे मग याची स्थापना कोणी केली होती तर ती डॉक्टर डी के कर्वे ज्यांना आपण काय म्हणतो महर्षी कर्वे यांनी काय केली होती एस एन डी टी युनिव्हर्सिटीची स्थापना केली होती याच्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो की महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना कधी केली मग महिला विद्यापीठाची स्थापना कधी केली होती त्यांनी पाच जुलै एकोणीसशे सोळाला केली होती तारीख लक्षात नाही राहिली तरी चालेल परंतु एकोणीसशे सोळा मात्र तुम्हाला तोंडपाठ ठेवायचं आहे ठीक आहे कारण याच्यावरती काही वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर कुठं ही युनिव्हर्सिटी तरी मुंबईला आहे हे पण लक्षात ठेवायचं कधी कधी सरळ सरळ प्रश्न विचारला जातो ठीक आहे पुढचा ब्रीद वाक्य संस्कृत श्री पराशक्ती हे काय आहे एस युनिव्हर्सिटीचं काय ब्रीद वाक्य आहे हे पण लक्षात ठेवा आता हे जे विद्यापीठ आहे याला पहिलं काय म्हणायचे फक्त महिला विद्यापीठ म्हणायचे परंतु नंतर याचं नामांतरण काय केलेलं पहा श्रीमती नाथीबाई दामोदरास ठाकरशी यांनी काय केली होती आर्थिक मदत केली होती तेव्हा यांचं नाव काय केलेलं या युनिव्हर्सिटीसाठी लावलेलं ला आहे ठीक आहे पुढचा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही जर एक गोष्ट लक्षात घेतली मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल टी सी एस काय करतंय प्राचीन इतिहासावरती त्याचबरोबर मध्ययुगीन इतिहासामधल्या ज्या लढाया आहेत याच्यावरती भरपूर प्रश्न विचारतंय मग बघा या ठिकाणी सुद्धा लढाईवरती प्रश्न आहे काय पहा एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस रोजी बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्या दरम्यान डॅश डॅश इथे लढाई झाली आता काय सांगितलं एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस ला कुठं लढाई झाली तर ही कुठं लढाई झाली होती पानिपत या ठिकाणी आणि ही पानिपतची कितवी लढाई होती पानिपतची पहिली लढाई होती म्हणून ही काही खूप महत्वाची आहे मग तुम्हाला प्रश्न विचारला जातो पानिपतची पहिली लढाई कधी झाली तर कधी झाली एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीसला झाली त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो पानिपतची पहिली लढाई कोणामध्ये झाली मग ही कोणामध्ये झाली पहा बाबर आणि इब्राहिम लोधी त्याच्यानंतर तिसरा प्रश्न विचारला जातो पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये कुणाचा विजय झाला तर विजय कुणाचा झाला बाबरचा विजय झाला ठीक आहे मग पुढचा प्रश्न आपोआप तयार होईल पराभव कोणाचा झाला हा काय आहे पराभूत आहे आणि बाबर काय आहे विजयी आहे ठीक आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न विचारला जातो की हा इब्राहिम लोधी म्हणजे पानिपतच्या पहिल्या लढाईने कोणाची सत्ता संपुष्टात आली तर दिल्लीची सुलतानशाही संपुष्टात आली पहा कोणती शाही सुलतानशाही सुलतानशाही काय झाली संपुष्टात आली मग अजून एक प्रश्न विचारला जातो की सुलतानशाहीचा दिल्लीच्या सुलतानशाहीचा शेवटचा राजा कोण मग कोण होता शेवटचा राजा इब्राहिम लोधी होता ज्याचा कोणी पराभव केला बाबराने पराभव केला आणि म्हणून दिल्लीची सुलतानशाही काय झाली था संपुष्टात आली त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो मग सुलतानशाही संपली मग दिल्लीत कोणती सत्ता प्रस्थापित झाली तर पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर दिल्लीमध्ये मुघल सत्तेचा आरंभ झाला कोणती सत्ती सत्ता मुघल सत्ता मग विचारलं जातं मुघल सत्तेचा संस्थापक कोण मग मुघल सत्तेचा संस्थापक कोण येईल बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक येईल कळालं एका प्रश्नहून किती प्रश्न फिरले आपल्या लक्षात आलं त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना प्रत्येक बेसिक गोष्ट ना पाठ करायची पाठच करायची मग प्रश्न किती फिरू द्या कसा फिरू द्या तुम्हाला एकमेकाशी काय करताला पाहिजे हे कनेक्ट करताला पाहिजे तेव्हा खरं तुमचा अभ्यास ठीक आहे मग या ठिकाणी बघा आता इथं पाणीपत पण त्याच्यानंतर हे चौसाचं युद्ध पण महत्वाचं आहे ही हळदीघाटची लढाई सुद्धा महत्वाची आहे या दोन्ही सुद्धा लढायावरती प्रश्न विचारलेले आहेत मग याच्यावरती सुद्धा आपल्याला नजर ठेवणं काय महत्त्वाचं आहे मग चौसाच्या युद्ध कधी झालं होतं पहा एकोणतीस जून पंधराशे एकोणचाळीस ला झालं होतं कुणामध्ये पहा ह्युमायुंग आणि शेरशाह सुर या दोघांमध्ये काय झाली होती चौसाची लढाई झाली होती महत्त्वाची आहे लक्षात ठेवायची त्याच्यानंतर हळदीघाटची लढाई सुद्धा महत्वाची आहे हळदी लढाई कधी झाली पहा अठरा जुलै पंधराशे शहात्तरला ला झाली कुणामध्ये पहा महाराणा प्रताप विरुद्ध मुघल खूप इम्पॉर्टंट लढाई आहे ठीक आहे याच्यावरती सुद्धा भरपूर प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत पुढचा प्रश्न बघूया आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल टी सी एस पॅटर्न किंवा टी सी एसने परीक्षा घेतली म्हणलं की पुस्तकावरती प्रश्न त्याच्यामध्ये आला म्हणजे आलाच मग इथं कोणतं पुस्तक विचारलंय असामी 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 या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत असं विचारलंय मग असामी असामी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत पु ल देशपांडे म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे खूप इम्पॉर्टंट आहे आता या ठिकाणी तुम्हाला बाकीचं सुद्धा लक्षात आहे पु ल देशपांडेचं बाकीचं जे साहित्य आहे ना हे सुद्धा लक्षात ठेवायचे कारण याच्यावरती भरपूर प्रश्न विचारले आहेत मग कोणते आहे पहा गाठोडा आहे बटाट्याची चाळ याच्यावरती तलाठी भरतीला प्रश्न विचारला होता पा तलाठी भरतीला याच्यामधल्या तीन ते चार प्रश्न आले होते पहा बटाट्याची चाळवरती आलता ह्या गोळा बिरीच व आलता हा आसामी आसामी वरती प्रश्न आला होता ठीके त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं गाठोड याच्यावरती सुद्धा आला होता गाठोड आता हा वस्ती उठाव पण लक्षात ठेवा फुलराणी पण लक्षात ठेवा उरलं सुरलं अंमलदार हे सगळे महत्वाचे पुस्तक आहेत कोणाचे पु ल देशपांडे यांची आणि पु ल देशपांडे यांचं पूर्ण नाव काय हे पण लक्षात ठेवा कधी कधी सरळ सरळ प्रश्न येतो मग काय पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ठीके पुढचा प्रश्न बघू त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्वाची सूचना मित्रांनो आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही काय आहे टी सी एस पॅटर्ननुसार या ठिकाणी आपण तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी ही आपली टेस्ट सिरीज आहे मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल पहा तर तुम्हाला एकूण दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर तुम्हाला टी सी एसने विचारलेले दहा हजार अतिशय आय एम पी असे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित दिले जातील ठीक आहे खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्येच अतिशय आय एम पी अशा नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील पहा मराठी असेल इंग्रजी असेल गणित बुद्धिमत्ता इतिहास भूगोल राज्यशास्त्र त्याचबरोबर आय सी डी एस वरती सुद्धा अतिशय आय एम पी अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील मग ह्या सगळ्यांचा जर तुम्ही अभ्यास केला मित्रांनो तर तुम्ही परीक्षेमध्ये एकशे सत्तरपेक्षा जास्त मार्क काय सहज मिळवू शकता आणि एवढे जर मार्क मिळाले तर तुमचं सिलेक्शन काय होणार स्वतःच्या जिल्ह्यामध्ये होणार स्वतःच्या तालुक्यामध्ये तुम्हाला पोस्टिंग भेटणार कारण एकशे सत्तर मार्क काय तर भरपूर आहेत मग ह्या सगळ्यांची किंमत किती आहे मित्रांनो तर ती दोनशे रुपये किंमत आहे परंतु त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे जर तुम्ही ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला काय होणार आहे फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला आपली ही टेस्ट सिरीज पडणार आहे मग एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोनपे असेल या ठिकाणी आपला नंबर आहे पहा शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस पुन्हा सांगतो शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस याच्यावरती तुम्हाला काय करायचंय एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे एकशे एकोणपन्नास रुपये पे केले त्याचा एक काय करायचा क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा क्रीनशॉट मला कुठं शेअर करायचा आहे तर व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस तुमचा क्रीनशॉट मिळाल्याबरोबर दोन मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल संपूर्ण मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न चार नंबर खालीलपैकी कोणत्या घटनादृष्टीने परिषदेचे संख्याबळ लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या पंधरा टक्क्यापेक्षा जास्त नसावे असे मर्यादित केले कोणत्या घटनादृष्टीने केलं ही एक्क्याण्णव के घटनादृष्टीनुसार आणि मग एक्क्याण्णव घटनादृष्टी कधी झाली प्रश्न विचारू शकतात तर कधी झाली <coughs> दोन हजार तीनला झाली ठीक आहे त्याच्यानंतर असं सुद्धा विचारू शकतात की घटना दुरुस्तीनुसार लोकसभेच्या एकूण सदस्याच्या किती टक्क्यापेक्षा जास्त असं मंत्र्याची संख्या नसावी किंवा मंत्री संख्या पण नसावं तर किती टक्क्यापेक्षा जास्त नसावं पंधरा टक्क्यापेक्षा जास्त नसावं दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या ठीक आहे त्याच्यानंतर राज्य सु आता राज्य मंत्रिमंडळासाठी सुद्धा तिचा आठे बघा राज्य मंत्रिमंडळासाठी सुद्धा काय एकूण संख्या काय सदस्य संख्येच्या पंधरा टक्क्यापेक्षा अधिक असू नये पण अजून एक आठ आहे ती बारापेक्षा कमी सुद्धा असू नये ठीक आहे म्हणजे पंधरा टक्केपेक्षा जास्त असू नये आणि बारापेक्षा कमी सुद्धा असू नये आता हे बारा टक्के नाही तर बारा संख्या आहे ठीक आहे आणि हे पंधरा काय आहेत टक्के आहेत हे लक्षात ठेवा ठीक आहे याला अपवाद मला वाटतं फक्त दिल्ली आहे दिल्लीमध्ये सहा असले तरी चालतंय मंत्री ठीक आहे पुढचा पाच नंबर अश्वघोषाच्या बुद्धचरितची भाषा कोणती होती बुद्धचरित हा जो ग्रंथ आहे याची भाषा कोणती असं विचारलंय मग हा कोणत्या भाषेतला ग्रंथ आहे तर हा संस्कृत भाषेतला ग्रंथ आहे त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला होता या ठिकाणी की बुद्धचरित ही जी प्राचीन साहित्य कृती आहे ही खालीलपैकी कोणाची आहे मग ती कोणाची आहे तर ती अश्वघोषाची आहे लक्षातच ठेवायचं ठीक आहे पुढचा प्रश्न सहा नंबर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प पर स्थित आहे काय विचारलंय मेळघाट व्याघ्र प्रकल्प पर? कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर हा अमरावतीमध्ये आहे खूप महत्वाचा आणि खूप सोपा असा प्रश्न होता कुठे आहे हा कुठे ले ले तर हा अमरावती या ठिकाणी आहे मग या ठिकाणी बघूया आपण अमरावतीमध्ये कुठं आहे पहा तर अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांगामध्ये हा आहे भाग हे पण विचारलेलं आहे की मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेचा भाग आहे तर कोणत्या सातपुडा पर्वतरांगेचा त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं विचारलं जातं की मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये आहे पहा तर कोणत्या चिखलदरा आणि धारणी ठीक आहे अजून येते एक प्रश्न विचारला जातो की अमरावतीमधलं थंड हवेचं ठिकाण कोणतं तर चिखलदरा हे काय आहे अमरावतीमधलं थंड हवेचं ठिकाण आहे आता या ठिकाणी अजून एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो की मेळघाट प्रकल्पामध्ये किंवा मेळघाट परिसरामध्ये कोणती जमात राहते कोणती आदिवासी जमात राहते तर कोणती कोरकू ही आदिवासी जमात राहते सगळ्यात महत्वाचं आहे लक्षात ठेवा या कोरकू आदिवासी जमातीवरती भरपूर प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो मेळघाटमधील महत्वाची नदी कोणती आहे पहा तर शिपना ही काय आहे मधील महत्वाची नदी आहे त्याचा अर्थ काय होतो तर सिपनाचा अर्थ सागवान होतो या अर्थावरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे ठीक आहे <coughs> पुढचा आठ नंबर खालीलपैकी कोणते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही आता काय विचारलं आपल्याला सरळ सरळ मुंबई उच्च न्यायालय जे आहे याच्या अधिकार क्षेत्रामध्ये कुठलं प्रकरण येत नाही किंवा कोणता भाग मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही असं विचारलंय मग ऑप्शन बघूया दमन आणि दीव गोवा दादरा आणि नगर हवेली आणि गुजरात तर याचं उत्तर काय येईल मग गुजरात गुजरात साठी काय आहे स्वतंत्र असं उच्च न्यायालय आहे मग या ठिकाणी प्रश्न मुंबई उच्च न्यायालयावरती भरपूर विचारले जातात एक म्हणजे स्थापना कधी झाली विचारला जातो मग याची स्थापना लक्षात ठेवायची चौदा ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट तारखे सहित लक्षात ठेवा प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतर कार्यक्षेत्र काय बघा याचं <coughs> कार्यक्षेत्र काय महाराष्ट्र आहे त्याच्यानंतर गोवा आहे ही दोन राज्य झाली आणि दीव दादरा नगर हवेली हा एक केंद्रशासित प्रदेश झाला या सगळ्यासाठी संयुक्तरित्या काय मुंबई उच्च न्यायालय आहे आणि सगळ्यात महत्वाचं मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ किती त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो खंडपीठ किती आहेत मग मुंबई उच्च न्यायालयाचे तीन खंडपीठ आहेत हे कुठं आहेत औरंगाबाद ज्याचंच नामांतरण आता काय झालं छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर नागपूर आणि पणजी ठीक आहे या ठिकाणी बघा प्रश्न विचारला जातो खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही आणि पर्याय हे चार दिले जातात मग उत्तर काय येईल आपलं मुंबई या ठिकाणी खंडपीठ नाही तर मुंबई या ठिकाणी काय आहे उच्च न्यायालयच मुंबई या ठिकाणी आहे हे लक्षात ठेवा खंडपीठ किती आहेत तीनच आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांचं इथं कन्फ्युजन होतं आणि मार्क गेलेला आहे किंवा जाऊ शकतो नऊ नंबर खालीलपैकी कोणी तबकत लिहिला असं विचारलं आहे तर मिन्हाज सिराज जुजानी मिन्हान सिराज जुजानी हे असे नाव आहेत मित्रांनो जे आपण पुस्तकामध्ये वाचले सुद्धा नाही ऐकले सुद्धा नाही आणि याच्यावरती टी सी एसने प्रश्न विचारलाय म्हणून तुम्हाला काय सांगतोय तुम्हाला अभ्यास करताना काय करायचं सगळ्यात आधी अभ्यास टी सी एसचे चे पी वायक्यू बघायचे टी सी एसने घेतलेल्या ज्या पाठीमागच्या प्रश्नपत्रिका आहेत ना तुम्हाला त्या बघायच्यात जर तुम्ही एकदा आपण पाठवलेले दहा हजार प्रश्न जर नजरेखालून घातले तर तुम्हाला टी सी एसवरती वरती कुठलीही शंका या ठिकाणी राहणार नाही ठीक आहे मग बघूया मीनाज ई सिराज जुजानी नेहा ग्रंथ कधी लिहिला होता पहा तर बाराशे साठमध्ये मध्ये लिहिला होता ठीक आहे आणि याच्यामध्ये कोणाचं वर्णन आहे किंवा कोणासाठी ग्रंथ लिहिलाय पहा तर दिल्लीचा सुलतान नसरुद्दीन महमूद शाह नसरुद्दीन शाह याच्यासाठी हा या ग्रंथ लिहिलेला आहे कुणी मिनान इ सिराज जुजानींनी ग्रंथाचं नाव काय तपकत ये नाशिरी कधी लिहिलाय आहे बाराशे साठ मध्ये लिहिलाय ठीक आहे पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो जर तुम्ही अजून व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक आणि सबस्क्राईब या दोन्ही गोष्टी कशा आहेत मित्रांनो मोफत आहेत आणि याच्यामध्ये काय होणार आहे तुमचाच फायदा होणार आहे का तुमचाच फायदा होणार आहे तर आपला पुढचा येणारा जो व्हिडिओ आहे हा सर्वप्रथम काय होईल तो तुमच्यापर्यंत पोहोचेल कारण भरपूर विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येत नाही किंवा तुमचे नवीन व्हिडिओ दिसत नाहीत व्हिडिओ पाठवा लिंक पाठवा मग त्यापेक्षा तुम्ही जर लाईक आणि सबस्क्राईब केलं तर तुम्हाला काय होणार व्हिडिओ अपलोड झाला की पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येणार ठीक आहे खालीलपैकी कोणते अर्थव्यवस्थेच्या सेवा क्षेत्राशी संबंधित आहे कोणता क्षेत्राशी सेवा मग ऑप्शन काय पहा व्यापार व्यापारच काय सेवा क्षेत्राशी संबंधित आहे आता भारतीय अर्थव्यवस्थेचे एकूण किती क्षेत्रामध्ये वर्गीकरण केलं जातं तर भारतीय अर्थव्यवस्थेचं एकूण तीन क्षेत्रामध्ये वर्गीकरण केलं जातं आता काही ठिकाणी पाच पण झालेत महत्वाचे कोणते होते पहिले तीन होते आता किती झाले तर पाच सेवात्रामध्ये सुद्धा वर्गीकरण केलं जातं ठीक आहे मग हे तीन कोणते बघूया बघूया आपण पा प्राथमिक क्षेत्र द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र ठीक आहे प्राथमिक क्षेत्रालाच काय म्हटलं जातं बघा कृषी क्षेत्र म्हटलं जातं याच्यामध्ये काय केलं जातं पहा नैसर्गिक संसाधने असतात मग उदाहरणार्थ पहा शेतीची कामं किंवा शेती म्हणू शकता पशुपालन आणि मत्स्यपालन यांचा समावेश कुठं होतो प्राथमिक क्षेत्रामध्ये होतो ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं कोणतं आहे द्वितीय क्षेत्र यालाच काय नाव दिलंय पहा उत्पादन क्षेत्र सुद्धा म्हणतात याच्यामध्ये काय के केलं जातं बघा जे प्राथमिक क्षेत्रातले उत्पादन आहेत याच्यावरती प्रक्रिया केली जाते पहा प्राथमिक क्षेत्रातील उत्पादनावरती प्रक्रिया हा शब्द महत्त्वाचा आहे ठीक आहे मग याला उद्योग क्षेत्र असं सुद्धा म्हणतात हा उद्योग क्षेत्र का तर याच्या प्रक्रिया करायची म्हटल्या उद्योगच लागेल ना मग बघा लोह पोलाद उद्योग असेल कापड उद्योग असेल का आपली साखर उद्योग असेल म्हणजे जे काही सगळे उद्योगधंदे आहेत हे कुठं येतात द्वितीय क्षेत्रामध्ये येतात आणि तृतीय क्षेत्रामध्ये काय केलं जातं पहा सेवांची निर्मिती केली जाते सेवांची निर्मिती मग कोणकोणते पा बँकिंग असेल व्यापार असेल विमा असेल शिक्षण औषध पर्यटन इत्यादी सेवा सगळ्या कुठे येतात तृतीय क्षेत्रात मग तृतीय क्षेत्राला कोणतं क्षेत्र म्हणतात तर त्याला सेवा क्षेत्र म्हणतात ठीक आहे पुढचा प्रश्न अकरा नंबर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येतो काय दिले पा कोणते दोन जिल्ह्यातले इथं अहमदनगर आणि सोलापूर दिले आणि कोणता जिल्हा कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये येतो असं आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे मग आता या ठिकाणी खरं तर हा विवादाचा प्रश्न होता परंतु उत्तर काय दिलं यांनी दोन आणि एक हे दोन्ही योग्य आहे असं उत्तर या ठिकाणी टी सी एसने दिलेलं आहे आणि एका दृष्टीने त्यांचं उत्तर बरोबर बी आहे जर आपण फक्त महाराष्ट्राच्या भूगोलचा विचार केला तर हा नगर जिल्हा कोणत्या नदीमध्ये खोऱ्यामध्ये येतो तर हा भीमा नदी खोऱ्यामध्ये येतो ठीक आहे परंतु जर आपण भारताच्या भूगोलचा विचार केला तर मात्र हा जिल्हा कोणत्या याच्यामध्ये येतो तर हा कृष्णा नदी खोऱ्यामध्ये येतो कसं काय येतो तुम्हाला सांगतो पहा भीमा नदी पुढं जाऊन कोणत्या नदीला मिळते तर ती कृष्णा नदीलाच मिळते म्हणजे महाराष्ट्रामध्ये जरी भीमा आणि कृष्णा या सेपरेट दोन नद्या वाहत असल्या तरी पुढं जाऊन कर्नाटकमध्ये गेलो काय होतात ती दोघांची मिळून एकच नदी होते म्हणजे कृष्णा नदी होते भीमा काय आहे कृष्णा नदीची उपनदी आहे म्हणून त्यांचं उत्तर काय या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे मग या ठिकाणी विचारलं जातं आपल्याला कृष्णा नदीची लांबी किती आहे तर एक हजार चारशे किलोमीटर लांबी आहे परंतु त्यापैकी सगळ्यात महत्वाचं विचारलं जातं की कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे मग किती आहे दोनशे ब्याऐंशी किलोमीटर पहा ठीक आहे महत्वाचं आहे लक्षात ठेवा कृष्णा नदीचा उगम कुठं होतो तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी उगम होतो आता महाबळेश्वर खूप महत्वाचं आहे का तर या ठिकाणी पाच नद्याचा उगम होतो किती पाच नद्याचा त्याच्यावरच्या दोन कोकणातल्या नद्या आहेत कोणत्या गायत्री आणि सावित्री ठीक आहे गायत्री आणि सावित्री या दोन कोणत्या नद्या आहेत या कोकणात वाहणाऱ्या नद्या आहेत लक्षात ठेवा आणि आपल्या दख्खनच्या पटून वाहणाऱ्या तीन नद्या आहेत मग त्याच्यामध्ये कृष्णा कु, कु, असल त्याच्यानंतर कोयना असल आणि वेन्ना पाचही नद्या लक्षात ठेवायच्या याच्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत ठीक आहे मग महाबळेश्वरला किती नद्याचा उगम पावतो तर पाच नद्याचा त्याच्यानंतर कोयना नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत बघा सॉरी कृष्णा नदीच्या तर कोयना आहे वारणा आहे पंचगंगा आहे भीमा आहे येरळा आहे या सगळ्या काय आहेत कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची लक्ष ठेवायची ती म्हणजे येरळा नदी का तर ती कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्यावरून मिळणारी एकमेव हो नदी आहे कृष्णा नदीला डाव्या बाजूने मिळणारी काय आहे येरळा ही एकमेव हो नदी आहे बाकी सगळ्या नद्या काय होतात उजव्या बाजूने मिळतात ही भीमा पण डाव्या बाजूने मिळते पण ती कुठे मिळते महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे महाराष्ट्रातील डाव्या बाजूने मिळणारी एकमेव नदी कोणती कृष्णाला तर ती एरळा आहे ठीक आहे पुढचा बघूया प्रश्न बारा नंबर खालीलपैकी डायदाशा मुघल सम्राटाच्या दरबारातील सर्वात शक्तिशाली सदस्यापैकी एक होता कोण होता तर हा फारुख शिहार होता फारुख शिहारलाच दुसरं नाव काय बघा याला तर निजाम उल निजाम उल उल असं पासं म्हटलं जातं आणि यांनी काय केली होती पहा हैदराबादची जी निजामशाही ना ह्या निजामशाहीचा हा कोण आहे संस्थापक आहे पहा हैदराबादची जी निजामशाही आहे ह्या निजामशाहीचा संस्थापक कोण आहे फारुख सियार आहे त्यालाच काय म्हटलं जातं पहा निजाम मुल्क उल असप जाह ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया तेरा नंबर भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात युवकांचे प्रमाण कमी असलेले आहे मग कोणत्या जिल्ह्यामध्ये युवकाचं प्रमाण कमी आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युवकाचं प्रमाण काय आहे कमी आहे आता युवकांचा वयोगट कोणता असतो पहा तर पंधरा ते चोवीस वर्षातील व्यक्तींना काय म्हटलं जातं युवक म्हटलं जातं हे पण लक्षात ठेवायचं ठीक आहे पुढचा प्रश्न बघू अकरा चौदा नंबर दोन हजार अकराच्या जनतेनुसार भारताच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ ब्याच्या टक्के उत्तर प्रदेश राज्याचा वाटा आहे काल आपण प्रश्न घेतला होता की सगळ्यात कमी लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे आज प्रश्न काय आलाय की उत्तर प्रदेशचा वाटा किती आहे मग मी तुम्हाला सांगितलं होतं पाठ करायचंय उत्तर प्रदेशचा वाटा किती आहे सोळा टक्के आता इथं काय केलंय त्यांनी बघा राऊंड फिगर आकडे दिलीत काय दिलेत राऊंड फिगर ऍक्च्युअल वाटा किती आहे पहा सोळा पॉईंट एक्कावन्न टक्के आहे ठीक आहे म्हणजे सोळा पॉईंट पाच टक्के तुम्ही म्हणू शकता आणि सगळ्यात कमी लोकसंख्या कोणाची आहे सिक्कीमची आहे मग सिक्कीमचा वाटा किती आहे झिरो पॉईंट झिरो पाच टक्के आहे ठीक आहे दोन्ही पण लक्षात ठेवायचे ह्या वाट्यासहित लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न पहा पंधरा नंबर महाराष्ट्रातील किती जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाही बघा प्रश्न कसे फिरवले लिती तिथली तिथंच त्या दिवशी आपल्याला प्रश्न होता किती जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आहे आज विचारलं कितीमध्ये नाही त्या दिवशीचे सगळ्या स्पष्टीकरण आहे दोन जिल्ह्यामध्ये काय जिल्हा परिषद नाही ते दोन कोणते आहेत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ठीक आहे बाकीचे स्पष्टीकरण सांगायची काही गरज नाही आपण ऑलरेडी अगोदर स्पष्टीकरण घेतलेलं आहे पद्मा सुब्रमण्यम हे एक प्रसिद्ध नाव आहे पण कशातलं प्रसिद्ध नाव आहे हे कोणतं नाव पद्मा सुब्रमण्यम तर हे भरतनाट्यामधलं प्रसिद्ध नाव आहे मग भरतनाट्य हे नृत्य कोणत्या राज्याचं शास्त्रीय नृत्य आहे तर हे तामिळनाडूचं आहे त्याच्यानंतर मणिपुरी कोणत्या राज्याचं आहे आता मणिपुरी नावातच आहे मग मणिपुरी कोणत्या नावाचं राज्याचं आहे तर हे मणिपूरचं आहे आणि हे सत्रिया तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सत्रिया कोणत्या राज्याचं नृत्य आहे तर सत्रिया आसाम राज्याचं नृत्य आहे लावणी कुठला आहे बरं तर हे लावणी आपल्या महाराष्ट्राचं आहे लावणीला कमी लेखू नका लावणीवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात ठीक आहे पद्मा सुब्रमण्यम यांना पुरस्कार मिळाले होते पहा पद्मश्री पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार साला लक्षात ठेवायची गरज नाही फक्त एवढं नजरेखाल घालून ठेवा कारण प्रश्न विचारला यांच्यावरती म्हणजे ही हस्ती काय असणार आहे काहीतरी कार्याचं चा महानच असणारे उगच तुमचे आमचे कुठं प्रश्न विचारतात बरं ठीक आहे पुढचा प्रश्न बघू सतरा नंबर भारतीय राज्यघटनेनुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती आता काय विचारलंय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं निवृत्तीचं वय विचारलंय मग उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं निवृत्तीचं वय किती आहे बासष्ट वर्ष आहे लक्षात ठेवा किती बासष्ट वर्षे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्तीचं वय किती आहे न्यायाधीशाच्या निवृत्तीचं वय पासष्ट वर्ष आहे म्हणजे दोघातला फरक लक्षात ठेवायचं उच्च न्यायालयामध्ये किती आहे बासष्ट वर्षे सर्वोच्च न्यायालयामध्ये किती आहे पासष्ट ठीक आहे त्याच्यानंतर था उच्च न्यायालयाची स्थापनेसाठी किंवा उच्च न्यायालयासाठी राज्य घटनेमध्ये कोणत्या कलमात तरतूद आहे पहा तर कलम दोनशे चौदा ते दोनशे एकतीस हे काय आहेत उच्च न्यायालयासंदर्भात कलम आहेत मग कलम दोनशे चौदानुसार नुसार काय केली जाते उच्च न्यायालयाची स्थापना केली जाते ठीक आहे लक्षात ठेवायचं प्रश्न विचारला जातो त्याच्यानंतर उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत यांची नेमणूक कोण करतं तर नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते पात्रता काय असते तर किमान दहा वर्ष काय न्यायिक पद धारणा करणे आवश्यक असते कार्यकाळ काय असतो बघा वयाची बासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत राजीनामा कोणाकडे देऊ शकतात हे तर ते राष्ट्रपतींना संबोधून राजीनामा देऊ शकतात सगळं महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं ठीक आहे अठरा नंबर सुवर्णदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे भरपूर वेळेस प्रश्न विचारला बरं का या सुवर्णदुर्गवरती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हा रत्नागिरीमध्ये आहे आता या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरीमधील कोणत्या तालुक्यात आहे किंवा कोणत्या शहराजवळ आहे तर कुठे आहे पहा दापोली जवळ आहे लक्षात ठेवा ठीक आहे त्याचबरोबर अजून एक महत्वाचं की हा जो सुवर्णदुर्ग किल्ला आहे याच्या रक्षणासाठी किनाऱ्यावरती दुसरे तीन किल्ले बांधलेले आहेत मग हे तीन किल्ले कोणते आहेत ते लक्षात ठेवा बघा कोणते आहेत कनकदुर्ग फत्तेदुर्ग आणि गोवागड महत्वाचे आहेत ह्या तिन्हीवरती प्रश्न विचारला होता आणि हे आपल्याला पुस्तकामध्ये सापडत नाहीत तुम्ही नावं सुद्धा ऐकले नसतील कनकदुर्ग फतेर्ग आणि गोवागड ठीक आहे सुवर्णदुर्ग सगळ्यांनी ऐकलं असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे सुद्धा सगळ्यांना माहिती असेल पण तुम्हाला थोडं डीपमध्ये आहे का तर तुम्हाला इथंच प्रश्न येईल याची काय नाही कदाचित इथं पण विचारू शकता ठीक आहे पुढचा एकोणीस नंबर खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय एकता दिवस नॅशनल युनिटी डे राष्ट्रीय एकता दिवस म्हटलं की आपल्याला लगेच लक्षात ठेव कोणता दिवस आहे एकतीस ऑक्टोबर आहे मग हा एकतीस ऑक्टोबर काय पहा तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा काय आहे जन्मदिवस आहे आणि हा राष्ट्रीय एकता दिवस कधीपासून साजरा केला जातो तर दोन हजार चौदा पासून कोणाच्या स्मरणार्थ तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ ठीक आहे कसाही प्रश्न फिरू द्या उत्तर आपलं बरोबर आलं पाहिजे पुढचा वीस नंबर फिनेगार हे डॅडॅचे एक जलीय द्रावण आहे भरपूर वेळेस प्रश्न रिपीट झालाय की फिनेगार हे कशाचं जलीय द्रावण आहे मग विनेगार हे कशाचं जलीय द्रावण आहे तर ॲसेटिक आम्ल ॲसेटिक ॲसिड एसेट म्हणू शकता किंवा आम्ल म्हणू शकता आता तुम्हाला या ठिकाणी काही स्रोत आणि आम्ल म्हणजे कशापासून कोणतं आम्ल मिळतं हे लक्षात ठेवायचं आहे मग मा व्हिनेगारमध्ये कोणतं आम्ल असतं तर ॲसिटिक आम्ल असतं त्याच्यानंतर पहा चिंच आंबा द्राक्ष याच्यामध्ये कोणतं टार्टरिक आम्ल असतं खूप महत्त्वाचं आहे संत्रा आणि लिंबू याच्यामध्ये सायट्रिक आम्ल असतं दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल असतं मुंगीमध्ये ॲथनॉई आम किंवा फॉर्मिक आम्ही फॉर्मिक ऍसिड याच्यावरती प्रश्न भरपूर विचारलेले आहेत ठीक ठीके त्याच्यानंतर केळीमध्ये मॅलिक ऍसिड असतं मॅलिक आम्ल असतं ठीक आहे हे सगळे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत का तर याच्यावरती प्रश्न आलेले आहेत लोण्यामध्ये ब्युटरिक आम्लं गव्हामध्ये ग्लुटॅमिक आम्ला असतं ठीक आहे पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न लिंगमळा धबधबा महाराष्ट्राच्या डॅशडॅश जिल्ह्यात आहे मला वाटतं आपण या दोन तीन दिवसातच हा प्रश्न पाहिलेला आहे म्हणून काय करायचं याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक लाईक करा ओके धन्यवाद